मोर्जी पंचायत क्षेत्रातील टेमवाडा भागातील स्थानिक मच्छीमारांचे एकूण 7 मशीन चोरीला गेलेत। पोलिसात याची तक्रार देऊनही पोलीस या प्रकरणाचा छडा लावण्यास अपयशी ठरले आहेत। यातील एका मशीनची किंमत 1,20,000 रुपये इतकी आहे। शिवाय नुकत्याच वादळात झालेल्या नुकसानीचा सरकारनं अद्याप भरपाई दिली नसल्यानं मच्छीमारांनी खंत व्यक्त केली। टर्टल बीच टेमवाडा हे फिशरमॅन असा, फिशरमॅनाची एक गोष्ट कशी असा, आज ते मिशिना लावून नुसत्या मारूंक वयतात। पहिले जाणटे ताणून वयताले, ते आता ते मनीस कोण ना, आनी हिंगा चोरयो जातात टेमवाडा। आनी तो एक फोकस आसा, तो त्याच एरियेक तो एक्वायर जाता। हिंगा आमी मागणी करता तुमचे कडेन, फिशरी कडेन, की आनी एक आमकां ह्या पॉयंटाचेर एक फोकस जो, कित्याक हांवें नुस्तेकारांनी व्हडी तेकयली, ते मिशीन लावन गेले, ते घरा वयतात आनी फाटल्यान ते चोरूंक येतात। हे आयज गोंयान असो खूब इश्यू जाता, ही केस कोणें अटेंड करूंक जाय? ही जे पळय आमच्या मेन फिशरीचे, तेंच्यांनी पयली ती इन्क्वायरी करून घेवंक जाय। आज नुस्त्याक वयतले, फाल्यां तर ते येतात जाल्यार सकाळी तेंचे मिशिनूच आसना। चोरयो म्हणटा त्यो हिची करूंक चोरयो, म्हणल्यार तेंच्या पोटाचेर तुमी पावत असो धरनाका, बरें न्हू तें। आयज तेंच्यांनी घामा कश्टांनी, आयज तेंचें नुस्तें मारून, आयज ताणें ताणून ओलोन, आयज तेंचें सिरीज केल्या, आनी आयज तुमी चोरयेक पावतात। तशेंच विठालासन तो बाबलो म्हणून एक फेर्नांडीस तो उलयता, बाकीचे कोण उलयत ना, बाकीच्या कोण पडलेलेच ना, पोट सगळ्यांचें चलता न्हू। फाल्यां तर तुमकां बरी स्कीम मेवली जाल्यार तुमी कशें धांवतले? सारके सगळे धांवतले न्हू। हांव आतां म्हणटा की न्हय, इकडे आपयले आमी तिगूच जाणा, तो बाबडो भायलो पळय खूब आरता मोरजी, आनी हांव आसा आतां आपयले, तो एकलो म्हणटा ना, ताका भोम घालूं जो, ही तो खंयचो भोम घालता कोण ना, आं हे म्हाज्या पोटाक भूक लागल्या म्हण हांव उलयतां, तेंच्या पोटाक भूक लागोंक ना। आमी तेमवाडा मोरजी किनारे भागांत आहोत, आणि या किनारी भागात जे आपले स्थानिक मच्छीमार बांधव आहेत, ते बांधव पारंपरिक पद्धतीने मासेमारी करत असतात, आणि मासेमारी करत असताना ज्या त्यांच्या होड्यांना जे यंत्र असतं, जे मशीन, त्या मशीनद्वारे ते मासेमारी करत असतात, आणि आतापर्यंत एकूण 7 मशीनं त्यांची चोरीला गेलेली आहे, आणि प्रत्येक ज्या मशीनाची चोरी झाली त्याने पेडणे पोलीस स्टेशनकडे तक्रार केलेली आहे। आजपर्यंत एकाही मशीनाचा शोध लागलेला नाही। किमान 1,25,00,000 रुपये त्या मशीनाला खर्च येतो, आणि सरकार याकडे गांभीर्याने अजूनही लक्ष देत नाही। त्यांनी आपलं निवेदन मच्छीमार खात्याला दिलेलं आहे, मच्छीमार मंत्र्यांनीही याकडे लक्ष देण्याची गरज होती, परंतु आजपर्यंत कोणत्याही योजना या मच्छीमार बांधवांना मिळालेल्या नाहीत। या किनारी भागात ज्या पारंपरिक मच्छीमार व्यावसायिक आहेत त्यांच्या झोपड्या आहेत, झोपड्यासाठी कायमस्वरूपी अशी जागा नाहीत, किंवा होड्या आणि त्यांची जाळे ठेवण्यासाठी या ठिकाणी जागा नाही। सरकारने कायमस्वरूपी एक शेड बांधून, आणि आताच आमचे एक सामाजिक कार्यकर्ते आणि जागृत युवक आल्बर्ट फर्नांडिस यांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे, जसा रस्त्याच्या बाजूला एक फोकस घातलेला आहे, त्याच पद्धतीने या परिसरात एक फोकस विजेची सोय करून जे काही चोरटे रात्रीच्या वेळी जे काही गैरधंदे करतात किंवा चोरी करतात त्यावर अंकुश मिळू शकतो, त्या पद्धतीने सरकारने काम करायला हवं। निवडणुका जवळ आल्या की अनेक उमेदवार या मच्छीमार बांधवांना विविध प्रकारची आश्वासनं देत असतात, आणि निवडून आल्यानंतर मात्र कोणीही यांकडे लक्ष देत नाही। लाखो रुपयांची नुकसानी त्यांची झालेली आहे। सरकारने आणि मच्छीमार खात्याने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आतापर्यंत जे वादळ आलं त्या वादळात अनेकांच्या होड्या गेल्या, जाळी वाहून गेली, शिवाय झोपड्या म्हणजे खोपी असतात त्या खोपी पण गेलेल्या आहेत। सरकारने या बांधवांना नुकसान भरपाई द्यावी अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत। मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 तास साठी।